प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के जन्मदिन के अवसर पर दक्षिण नागपुर भारतीय जनता पार्टी द्वारा सेवा प्रकल्प का आयोजन किया गया इसके तहत छात्रों को शालय वस्तुओं का वितरण किया गया था इस दौरान विधायक मोहन मते ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को जन्मदिन की शुभेच्छा भी दी है कोविड का नरेंद्र मोदी रुग्णवाहिका दक्षिण नागपुर दूसरा वर्षी आम्ही एक परत रुग्णवाहिका घेतली आणि त्या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून जे पेशंट्स आहेत गोरगरीब पेशंट जे गोर गोरगरीब रुग्ण आहे त्यांच्यापर्यंत कोविडच्या काळात तर केलीच सेवा परंतु कोविडनंतरही त्या रुग्णांना जे बेअर करू शकत नाही अशांना मोफत आमच्या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून सेवा आम्ही उपलब्ध करून देतो आहे खऱ्या अर्थानं नरेंद्रजी मोदी यांचा हा वाढदिवस साजरा करत असताना हा पंधरवडा साजरा होतो आहे या पंधरा मान्य माननीय नरेंद्रजी मोदी दीनदयालजी उपाध्याय आणि महात्मा गांधी या तिघांचा वाढदिवस या दोन ऑक्टोबरपर्यंत आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीनं विविध कार्यक्रम या दक्षिण नागपुरात आम्ही घेतो आहे मग रक्तदानाचा कार्यक्रम असो रोग निदान शिबिर असो वृक्षाला रुख्षाल, वृक्ष लावतो आहे आणि वेगवेगळे अजून कार्यक्रम येणाऱ्या काळात करतो आजचा हा कार्यक्रम सिम्बॉलिक का आहे आजच्या कार्यक्रमात दक्षिण नागपुरातील जे पंधराशे विद्यार्थी आज आम्ही सिलेक्ट केले आणि त्या पंधराशे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप आज करतो आहे खऱ्या अर्थानं जे गोरगरीब विद्यार्थी आहे शाळेत जाताना जे एखाद्या पैसेवालाचा मुलगा असेल आणि तो शाळेत चांगला ड्रेस आणि चांगले बॅग घेऊन जात असेल त्या मुलांमध्ये निवडणूक येतो अशा मुलांकरता ते मते करने मुलान शिकले पाहिजे शाळेत गेले पाहिजे